विंचूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. गेल्या 8 दिवसापासून विंचूर परिसरातील जनावरांना डॉक्टर संपावर असल्यामुळे उपचार मिळत नाही. उपचाराअभावी जनावरे दगावले आणि दगावत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले. शेतकरी त्रस्त झालेत. कोणतेही डॉक्टर उपचारासाठी शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत येत नाहीत. त्यामुळे जाहीर आंदोलन शेतकरी बांधवांकडून छेडण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी व प्रदेश किसान मोर्चा यांच्या वतीने संजय शेवाळे, सोपानकाका दरेकर, बाळासाहेब पुंड, पंढरीनाथ जेवघले, बाजीराव क्षीरसागर आदी शेतकरी उपस्थित होते. सुद्धा ठराव केला गेलेला आहे. 4 वर्षापूर्वी आपण केलाच नाही. म्हणून आमचं असं इच्छा आहे, आम्हाला काही होईल ना, आंदोलन केलंय ना, आम्ही हलणार नाही. आम्हाला तुम्ही वरिष्ठांना चर्चा करा, तुम्ही मधी बसा, चर्चा करा. आम्हाला आजची आधी तर डॉक्टर उपलब्ध पाहिजे. आत्ताची आत्ता डॉक्टर काय होणार नाही. एखादा वरिष्ठ ऐकून द्या यांना, एखादा सिनियर माणूस सिनियर माणूस नेमणार ना, हे आपल्या हातात नाही. हातात नाही, शेतकऱ्यांनी काय करायचं, जनावर मारून द्यायचे का? शिवायसाहेब यांनी आता बऱ्याच समस्या मांडल्या की खाजगी पशुवैद्यकांना बंदी आणली, याबद्दल गैरसमज आपल्या सर्वांमध्ये पसरलेला दिसतो. परंतु शासन निर्णयानुसार शासनाने भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम 1984 नुसार खाजगी जे पदविकाधारक आहे त्यांना 1 ते 22 पशुप्रथमोपचारबाबत ऑलरेडी त्यांना काढलेले आहे. असं कुठल्याही प्रकारची बंदीबाबत अजूनपर्यंत शासनाकडून मार्गदर्शन किंवा काही परिपत्रक आलेलं नाही. त्यामुळे मी आपणा सर्वांमार्फत मी आवाहन करतो की खाजगी पशुवैद्यकांना कुठल्याही प्रकारे बंदी नाही, त्यांचा गैरसमज त्यांनी दूर करावा. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्यात अजून एक संभ्रम असा आहे की आम्ही महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालवण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला आहे. तर त्यांनासुद्धा शासनाने 5 मे 2012 रोजीच त्याच दिवशी त्यांनी परवानगी दिलेली आहे. तरी हा जो गैरसमज आहे किंवा आम्हाला पदविका प्रमाणपत्रवाल्यांना आम्हाला कायद्याने अधिकार नाही असं, तर त्यांना 1 ते 22 जे शासनाने जे हे करून दिलेले आहेत आणि काही सिरियस केसेस असतात तर त्या बाबतीत आपण पदवीधर पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे फोनवरसुद्धा किंवा ऑडिओ व्हिडिओद्वारे त्यांना केस दाखवून त्यांच्याकडून इंजेक्शन किंवा काय सलाईन देता येतील का त्याबद्दल मार्गदर्शन घेऊन आपण उपचार करायचे. बऱ्याच वेळेस पदवीधारक सुद्धा पोहोचू शकत नाही, तर त्यामुळे आपण पदवीधारकाच्या मार्गदर्शनाखाली आपण कुठल्याही केसेस आपण करू शकतो. फक्त शस्त्रक्रिया असेल तर त्या बाबतीत पदवीधारक त्या ठिकाणी हजर असला पाहिजे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ते काम झालं पाहिजे. तर मी सर्वांना आपण विनंती करतो, खाजगी काही असतील किंवा खाजगी पदवीधारक पदविकाधारक तर त्यांना पण मी सांगू इच्छितो की त्यांनी काम सुरू करावं. असे कुठलेही आज काल परवाच माननीय सुनील केदार साहेबांनी पण मीटिंग घेतली, त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी कुठलीही अजून शासनाकडून परिपत्रक आलेलं नाही किंवा सूचना अजून खाली दिले गेलेले नाहीत. त्यामुळे आपण सर्वांना मी आवाहन करतो की आपण सेवा सुरू करावी. आपण जे पशुपालकांना देत आलेलो आहोत, आज पशुपालकांची स्थिती गंभीर आहे, बरेच अडचणीत आलेले आहेत आणि आपल्या निफाड तालुक्यात लंपी स्किन डिसीज सारखा आजारसुद्धा साथीचा आजार हा सुरू झालेला आहे. तर लसीकरणासाठी सुद्धा आपण सर्व सहकार्य केलं आहे. आजपर्यंत आपण सहकार्य करत आलेलो आहात आणि याच्या पुढे सुद्धा आपण सहकार्य कराल हे मी आवाहन करतो. विजय मुळे वासरू मेल बरं ठीक आहे. त्यांनी काढलं 15 तारखेला त्यांनी ट्रीटमेंट केली, 16 तारखेला ते आले नाही जार काढायला. संपवर गेली ते म्हणून संपय आम्ही नाही येऊ शकत. आमचं कंप्लेंट होईल. नंतर तुमचे कोणते डॉक्टर आले, तुमचे कोणते डॉक्टर आले त्याच्यानंतर, ते कोण सुसूचक काय त्यांच्या पायाला लागले, त्यांनी ते गायपर्यंत पोहोचलेच नाही. त्यांनी फक्त हाताखालच्या माणसाला इंजेक्शन मारायला लावलं, कंपाऊंडरला उपचार करायला लावलं. जारापर्यंत हातच घातला नाही त्यानं. 7 दिवस झाले जार काढला नाही. त्यांनी दुसरा डॉक्टर बोलावले आणि चांदरा डॉक्टर बोलावले. चांदरा डॉक्टरनं उपचार केलाय. ती फी त्यांनी, मी त्यांना 1000 रुपये फी दिली. त्याच्यानंतर त्यांनी मेडिसिन आणलं. मला इंजेक्शन नाही मारतात, मी का ना मारणार इंजेक्शन. अजून सांगा, अजून गाय चाऱ्यावर नाही आहे आणि गायला झाड भर दूध नाही. 26 लिटरची गाय खाजगी डॉक्टर खाजगी नाही. मला हे प्रायव्हेट डॉक्टर मध्ये आता आले पाहिजे. तत्रे बालाजी गुंजाळ, गुंजाळवाडी शेतकरी. माझी गाय उपचार न मिळाल्यामुळे दगावली. 70,000 रुपयाची गाय होती.
दीड महिन्यापूर्वी घेतलेली होती आणि ती रात्री 4 वाजता दगावली. बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.